मी आपणाबरोबर काही वेगवेगळ्या विषयावरती मधून मधून संवाद साधत असतो आणि अर्थात हे विषय तात्कालिक स्वरूपाचे असले तरी काही विषय असे असतात की ज्याच्यावरती चर्चा होणं आवश्यक असतं पण कधी चर्चा होत नाही. चर्चा याच्यासाठी होत नाही की आपण काही गोष्टी गृहितच धरलेल्या असतात की घडतच असणाऱ्या मग त्याकडे लक्ष का द्यावं, समाजाने लक्ष का द्यावं आणि मग अशा गोष्टीतूनच काही भयानक प्रकार समोर येतात आणि असाच एक भयानक प्रकार मी आपणास थोडक्यात सांगणार आहे. आपल्याला आठवत असेल की सुमारे 90 वर्षापूर्वी मार्च एप्रिल 1930 मध्ये महात्मा गांधीने दांडी यात्रा काढली आणि ही 24 दिवस चाललेली दांडी यात्रा अतिशय छोट्याशा मोजक्या संख्येने महात्मा गांधींनी ही दांडी यात्रा सुरुवात केली आणि ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारं सामर्थ्य असं त्या दांडी यात्रेमध्ये होतं आणि त्याचा कन्सेप्ट फार सिम्पल होता, जगाला नवीन होता की सिव्हिल डिसओबिडियन्स म्हणजे सविनय कायदेभंगाची चळवळ. त्यावेळेस मिठावरती जाचक असा मोठा टॅक्स लावलेला होता आणि हा टॅक्स कमी करावा किंवा तो असू नये या दृष्टीने महात्मा गांधीने त्यावरती आंदोलन केलं होतं आणि हे अहिंसात्मक आंदोलन जे होतं त्याची जगामध्ये चर्चा झाली आणि मग पुढे खूप लोकांनी त्याची नुसती प्रशंसा केली नाही तर अनेक अशी जी स्थित्यंतरं झाली, क्रांतीसारखी स्थित्यंतर झाली, त्याच्यामध्ये सुद्धा याचा कुठेतरी एलिमेंट आलेला आहे. नंतर ते धारसाणाचं पुढे जे झालं आंदोलन, तिथे खूप लोक इंजर्ड झाले, हे सगळं इतिहास आहे, मी त्या इतिहासात जाणार नाही. पण फक्त त्यामध्ये एकच आहे की सविनय कायदेभंगाची चळवळ. नंतर त्याचं खूप मोठं वातावरण निर्माण झालं देशामध्ये आणि मग या सगळ्या वातावरणामधून महात्मा गांधींना त्यामध्ये यश आलं, सर्व समाजाने साथ दिली आणि मग ब्रिटिश भारतातून निघून गेले. हे आठवण्याचं कारण म्हणजे की तो जो एलिमेंट आहे की सविनय कायदेभंगाची चळवळ ती कशासाठी होती, गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी एक नाविन्यपूर्ण असा प्रयोग होता. मग सध्या अशी काही चळवळ आहे का की आपणही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70-72 वर्षांमध्ये सुद्धा अशी काही कायदेभंगाची चळवळ चालवतो आहोत का? सर उत्तर आहे की नाही, कारण आपणच कायदे करणार, लोकशाहीमध्ये आपणच दिलेल्या प्रतिनिधीकडून कायदे होणार, त्याचं आपणच पालन करतो आणि त्यामुळे हे कायदेभंगाचं काही असं मुद्दा म्हणून असं कोणी आंदोलन करणार नाही. उलट जे कायदे आहेत त्या कायद्याचं आपण पालन करतो, बहुतांश लोक पालन करतो आणि जिथे कुठे पालन होत नाही तिथे अर्थात जे पालन करत नाही त्यांना दंड होतो किंवा शिक्षा होते, हे गणित आहे आणि अर्थात त्यासाठी ज्युडिशियल सिस्टीम आहे आणि त्याच्यामधून ते सर्व प्रक्रियेमधून त्यांना ते शिक्षा होते. पण असं काही आहे का की संविधानामध्ये, राज्यघटनेमध्ये आणि कायद्यामध्ये दिलेलं आहे आणि त्याचं पालन होत नाही? एक घटना मी फक्त आपल्याला याच्यासमोर सांगतो आहोत आणि याच्यावरती आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की या देशामध्ये गेले 27 वर्ष संविधान भंगाची किंवा कायदेभंगाची एक चळवळ देशामध्ये आणि राज्यामध्ये चालू आहे. मी देशाबद्दल काही बोलणार नाही पण महाराष्ट्रातील आपल्या सर्वांना लक्षात येईल याबाबत मी आपलं लक्ष याकडे वेधू इच्छितो. शासनांचा मग ते केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा महानगरपालिका असेल, यांचं एक कर्तव्य आहे की आपल्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांना सर्व सुखसुविधा देणं, त्यांना रोजगार मिळवून देणं, त्यांना अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांचं जीवन सुखकर होणं. आणि मग यासाठी नेहमी सर्व शासन वारंवार प्रयत्न करत असतात. असाच एक प्रयत्न म्हणून 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली, त्याला खूप मोठा इतिहास आहे, ते प्रक्रियेमधून गेलं आणि मग त्या 1992-93 मध्ये हे घटनादुरुस्ती झाली, 93 ला ती घटनादुरुस्ती अंमलात आली आणि मग या घटनादुरुस्त्यांना, दोन्ही घटनादुरुस्त्यांना आता 27 वर्ष होऊन गेलेली आहे. ही घटनादुरुस्ती कशासाठी केली होती की स्थानिक लोकांना त्यांचं जीवन चांगलं करण्यासाठी त्यांच्या हातात सत्ता देणं, सत्तेचं विकेंद्रीकरण करणं फार महत्वाची घटना होती, महत्वाची बाब होती आणि त्याच्यामुळे मला वाटतं की मग एक देशामध्ये स्थित्यंतर घडेल अशी त्याच्यामध्ये त्याची ताकद होती. त्या सगळ्या ज्या 73 आणि 74 घटना दुरुस्तीच्या तरतुदीकडे मी जाणार नाही, मोठा विषय आहे,
त्यातील फक्त जो गाभा आहे ज्याच्यासाठी या तरतुदी केल्या आहेत तो एक छोटासा गाभा आहे. आणि मग याच्यामधलं संविधानातलं जे कलम आहे 243G आणि 243W हे दोन अनुच्छेद आहेत. ह्या अनुच्छेदामध्ये अशी तरतूद केलेली आहे की शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ह्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत जसे की ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदपर्यंत किंवा मग महानगरपालिका असतील या सर्वांनी त्यांच्या लोकांच्या नागरिकांचा जीवनस्तर उंचवण्यासाठी त्यांच्यावरती काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की 73 आणि 74 घटना दुरुस्तीचा हे अनुच्छेद 243G आणि 243W हा गाभा आहे. आणि फार सिंपल एक वाक्यामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे आणि ती जबाबदारी म्हणजे की या स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्या क्षेत्रासाठी आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायाचे आराखडे तयार करावेत हे घटनेमध्ये दिलेलं आहे. आणि मग घटनेमध्ये असं सांगितलेलं आहे की ह्या घटनेतल्या तरतुदीप्रमाणे सर्व राज्य सरकारने त्यांनी त्यांच्या कायद्यामध्ये तशी तरतूद करावी. घटनेतील अशीच्या अशी तरतूद झाली का हा वेगळा भाग आहे. खरं म्हणजे ती अशीच अशी तरतूद व्हायला पाहिजे कारण त्याच्यासाठीच 73 आणि 74 घटना दुरुस्ती केली. घटना दुरुस्ती काय नुसत्या निवडणुका होण्यासाठी किंवा मग टॅक्स लावण्यासाठी याच्यासाठी नाही आहे. नागरिकांचा जीवनस्तर उंचावणे, त्यांच्या जीवनामध्ये सुलभता येणे आणि त्यांची आर्थिक स्थिती सुदृढ होणे म्हणजे आर्थिक विकास आराखडा आणि सामाजिक न्याय आराखडा आणि त्याची अंमलबजावणी याच्यासाठी ही घटना दुरुस्ती झाली होती. महाराष्ट्रामध्ये जो आपण उदाहरण म्हणून घेऊया की महाराष्ट्र प्रांतिक म्युन्सिपल अधिनियम जो आहे त्या अधिनियमामध्ये जे कलम टाकण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये हे असं सांगलेलं आहे की सर्व महानगरपालिकांनी त्यांच्यासाठी आर्थिक विकास आराखडा आणि सामाजिक न्याय आराखडा तयार करावा. तशीच परिस्थिती जिल्हा परिषद पंचायत समिती ऍक्ट 1961 आणि तुमचा विलेज पंचायत ऍक्ट 1958 यामध्ये सुद्धा अशीच तरतूद आहे. अर्थात ही तरतूद जशीच्या तशी जी घटनेमध्ये होती तशी ती आलेली नाहीये. थोडस त्याचं वेगळंपण आहे म्हणजे की जी जबाबदारी टाकायला पाहिजे ती टाकलेली नाही. त्याच्यामध्ये खरं म्हणजे की इम्प्रुव्हमेंट होण्याची गरज आहे. जसं घटनेमध्ये दिलेलं आहे तसं तसं तिथे ते आलं पाहिजे. ठीक आहे, जे काही आहे त्याचा मतितार्थ एवढाच होतो की सगळ्या गावांनी सर्व शहरांनी महाराष्ट्रातल्या सर्व गावांनी सर्व शहरांनी त्यांच्या क्षेत्रापुरता आर्थिक विकास आराखडा आणि सामाजिक न्याय आराखडा तयार करावा आणि अर्थात त्याची अंमलबजावणी करावी. आर्थिक विकास आराखडा म्हणजे काय तर सर्व नागरिकांना तिथे रोजगार कसा मिळेल आणि त्या रोजगारामध्ये किंवा अर्थार्जन कसं होईल, व्यवसाय वृद्धी कशी होईल आणि त्यांचा मग विकास दर दरवर्षी कसा वाढेल. आपल्याला माहिती आहे की भारताचा विकास दर आपल्याला माहिती असतो, महाराष्ट्राचा विकास दर आपल्याला माहिती असतो, किंबहुना जगाचा विकास दर काय आहे आता हे आपल्याला माहिती असतं. पण एका गावाचा किंवा एका शहराचा विकास दर कधी कोणी विचारलेला आहे किंवा कुठल्या वर्तमानपत्राने त्याची ठळकपणे असं नमूद केलेलं आहे, कुठल्या माध्यमामध्ये आलेलं नाही, आपण तिकडे लक्ष देत नाही. पण घटनेमध्ये ती तरतूद आहे की याकडे या स्वायत्त संस्थांनी स्थानिक स्वराज्य संस्थांनी लक्ष देण्याची गरज आहे. चांगली गोष्ट आहे, घटनेमध्ये तरतूद दिलेली आहे, कायद्यामध्ये तरतूद दिलेली आहे. मग गेल्या 27 वर्षांमध्ये महाराष्ट्रात किती ग्रामपंचायतींनी, किती जिल्हा परिषदांनी आणि किती महानगरपालिकांनी नगरपालिकांनी असा आर्थिक विकास आराखडे आणि सामाजिक न्याय आराखडे तयार केलेले आहे. आर्थिक विकास आराखडा अर्थात अर्थव्यवस्थेसाठी आहे, तुमचं वैयक्तिक इन्कम वाढवावं, फॅमिलीचं इन्कम वाढवावं आणि मग अर्थात गावाचं किंवा शहराचं इन्कम वाढवण्यासाठी आहे. आणि सामाजिक न्याय आराखडा याच्यासाठी आहे की शांतता राहावी त्या परिक्षेत्रामध्ये, कोणी एकमेकाच्या विरुद्ध वादविवाद करू नये किंवा जे जातीय किंवा धार्मिक तणाव आहेत ते होऊ नयेत, सलोखा नांदावा, ह्यासाठी अतिशय चांगले हे दोन तरतुदी या घटनेमध्ये आहेत आणि तसे आराखडे. मी मागोवा घेतला असता अतिशय विदीर्ण चित्र दिसून येत आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातल्या एकाही महानगरपालिकेने किंवा एकाही ग्रामपंचायतीने किंवा एकाही जिल्हा परिषदेने त्यांच्या गावापुरता किंवा त्यांच्या शहराकरिता
असा आर्थिक विकास आराखडा आणि सामाजिक न्याय आराखडा तयार केलेला नाही, पीरियड। मग ज्यासाठी एवढा गाजावाजा करून आपण 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती केली आणि तो ज्याच्यासाठी होता ते आराखडे जर बनले नसतील तर त्याची अंमलबजावणी कशी होणार? म्हणून मग गेले 27 वर्ष आपण म्हणजे अधिकारी ही जबाबदारी खरं म्हणजे एकदा की घटनेमध्ये किंवा कायद्यामध्ये आणल्यानंतर त्याच्या अंमलबजावण्याची जबाबदारी ही त्या प्रशासकीय यंत्रणेची असते। मी तर खरं म्हणजे सांगेल की तुमचे कॅबिनेट सचिव असतील किंवा मुख्य सचिव असतील किंवा त्या खात्याचे नगर विकास विभागाचे सचिव असतील किंवा ग्राम विकास विभागाचे सचिव असतील यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी पाहिलं पाहिजे की असे आराखडे तयार झाले आहेत किंवा नाहीत। झाले नसतील तर ते आराखडे तयार करणं आणि त्याप्रमाणे मग त्याची अंमलबजावणी करणं। मला वाटतं की गेले 27 वर्षांमध्ये हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असे आराखडे तयार झाले नाही, अंमलबजावणी तर दूरच। किती बुरसटलेले विचार आहेत आपल्या प्रशासकीय यंत्रणेचे। काही लोकांना मी विचारलं तर बजेट अंदाजपत्रक यालाच ते आराखडे म्हणतात, कारण जे अंदाजपत्रक हे असं आहे की ते आराखडे कसा फायनान्स करायचा याच्यासाठीचा तो ताळमेळ आहे। आराखडा हा त्यांच्या लक्षातच आलेला नाहीये। आणि मग मला वाटतं की महात्मा गांधीने स्वातंत्र्य मिळण्यासाठी जी चळवळ सुरू केली होती की सविनय कायदेभंगाची चळवळ, इथे अधिकाऱ्यांनी ही सविनय नाहीये, अतिशय बेमालूमपणे उर्मटपणे ही जी संविधान भंगाची आणि कायदेभंगाची जी 27 वर्ष चळवळ चाललेली आहे त्याच्यामुळे मला वाटतं की मग रोजगारीच्या समस्या, गावामध्ये शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या किंवा मग जे आता रोजगार वाढत नाही आहेत आणि मग आता COVID-19 मुळे आणखी त्याच्यामध्ये ते भयानकता वाढणार आहे, याच्यासाठी कुठेतरी जी सुरुवात व्हायला होती हवी होती 27 वर्षापूर्वी ती झालेली नाही। आणि मग आपण आता पुन्हा आता काय करायचं COVID-19 नंतर? तुम्हाला घटनेमध्ये सर्व दिलेलं आहे, तुम्हाला कायद्यामध्ये दिलेलं आहे, मग या अधिकाऱ्यांच्याकडे आपण लक्ष का दिलेलं नाही? दुर्दैवाची गोष्ट। अर्थात आपण म्हणाल की मग तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी होता, तुम्ही महानगरपालिका आयुक्त होता, मग तुम्ही काय केलं याच्यामध्ये? स्वाभाविक प्रश्न आहे, कारण म्हणजे की ज्यावेळेस मी मुख्य कार्यकारी अधिकारी होतो जिल्हा परिषदेचा त्यावेळेस ही तरतूद कायद्यामध्ये आलेलीच नव्हती, त्यावेळेसच्या विलेज पंचायतचा, आणि ती तरतूद यावी यासाठी मी त्यावेळेसची सुरुवात केली होती उपसचिव ग्राम विकास विभाग म्हणून। आणि त्याच्यामध्ये थोडस त्याच्यामध्ये चर्चा चालू होती, खरं म्हणजे की आहे तशीच तरतूद करायची गरज होती, चर्चा करायची गरज नाही, पण ती नंतर तरतूद आली, मी असेपर्यंत तरतूद नव्हती। महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस मी आयुक्त म्हणून गेलो त्यावेळेस मी विचारलं की हे आराखडे कुठे आहे, तर यंत्रणेला हे असे आराखडे असावेत इथपासूनच त्यांची अनभिज्ञता होती, त्यांना माहिती नव्हतं। मग ते आराखडे बनवण्याची मी प्रक्रिया सुरू केली की त्याच्यासाठी आराखडा कसा असावा। इनफॅक्ट ज्यावेळेस मी पुणे रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटीमध्ये आलो त्यासाठी पूर्ण 7,000 स्क्वेअर किलोमीटरमध्ये जे गावं येतील किंवा शहरं आहेत या सर्वांच्यासाठी आर्थिक विकास आराखडा तयार करण्यासाठी एक इंटरनॅशनल कन्सल्टंट लावून हे काम करायचं दिलं होतं, पण अर्थात ते पुढे काही झालेलं नाही आहे। पण एक असं आहे की आपण स्थानिकरित्या ते करू शकतो, त्याला काही कन्सल्टंट नसण्याची गरज नाही। मी ज्यावेळेस विभागीय आयुक्त म्हणून नाशिकला गेलो होतो त्यावेळेस प्रत्येक गावाचा आर्थिक विकास आराखडा करण्यासाठीचे मी सर्क्युलर काढलं होतं की त्याच्यामुळे की प्रत्येक कुटुंबाचे सध्याची परिस्थिती काय आहे, की त्याच्याकडे काय ॲसेट आहेत, कशापासून तो अर्थार्जन करू शकतो, तो कुठली पिकं घेतो, त्याचा किती खर्च होतो आणि वर्षाला मग त्याच्यामध्ये काही त्याची बचत होते की नाही, किंवा त्याचे तो किती कर्जबाजारी आहे, याच्यासाठी तयार केला होता। अर्थात माझे कार्यकाळ तिथे फार अल्प राहिल्यामुळे ते पुढे काम सध्याच्या यंत्रणेने नेलं आहे किंवा नाही माहित नाही, पण माझी माहिती यामध्ये दुसरी एक बाब अशी आहे की 2017-18 राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची एक बैठक, आणि आता इतरही त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषदांचे होते, पुणे येथे तत्कालीन ग्राम विकास मंत्री आणि तत्कालीन ग्राम विकास सचिव यांनी घेतली होती। त्या बैठकीला मी विभागीय आयुक्त नाशिक म्हणून उपस्थित होतो आणि त्या बैठकीत देखील मी सर्वांना सांगितलं की आपण घटनेतील 73वी जी घटना दुरुस्ती आहे त्याच्यातला जो अनुच्छेद 243G आहे त्याची अंमलबजावणी किंवा कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करत नाही आहेत। आणि मग आपलं हे जे सामाजिक न्याय आणि आर्थिक विकास आराखडे राज्यामध्ये तयार झालेले नाही आहेत आतापर्यंत, ठीक आहे ते तयार झालेले नसले तरी आपण इथून पुढे ते तयार करावे।
मला वाटतं हे लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये अद्याप काही इम्प्रूव्हमेंट झाल्याचं दिसत नाही किंवा आराखडे असे तयार होत आहेत याची मला तरी माहिती नाहीये, किंवा ते गोष्ट अशी आहे की घटने आपण एखाद्या माणसाने जर लेन कटिंग केलं किंवा रस्त्यामध्ये सिग्नल तोडला तर आपण त्याला दंड करतो, पण अधिकारी लोकांनी घटनेत दिलेल्या तरतुदी कायद्यात दिलेल्या तरतुदींची अंमलबजावणी समाजाच्या सर्व व्यापक हितासाठी जर करत नसतील तर मला वाटतं की त्याच्याकडे आपलं कोणाचंच लक्ष नाही. खरं म्हणजे यासाठी कुठल्याही माध्यमांनी याच्यामध्ये कधी तोंड फोडलं नाही किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधींनी याच्याबाबतीत तोंड फोडलेलं नाही किंवा कोणत्याही विरोधी पक्षातील लोकांनी याचं तोंड फोडलेलं नाही. मला असं वाटतं की कुठेतरी आता की हे एक उदाहरण झालं की अशा पद्धतीच्या ज्या तरतुदी आहेत ज्या तरतुदींची खरं म्हणजे की लोकसभेने किंवा विधानमंडळाने त्याच्यासाठी अभ्यास करून सामान्य जनतेचं जीवन चांगलं व्हावं म्हणून कायदे केलेले आहेत त्या तरतुदीची ही प्रशासकीय यंत्रणा अंमलबजावणी करते किंवा नाही, आणि जर करत नसेल तर कुठेतरी त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावरती जोपर्यंत कारवाया सुरू होत नाही तोपर्यंत मला वाटतं की ही सविनय नव्हे ही धाकड प्रवेशा दाखवून केलेली ही कायदे भंगाची घटनाभंगाची चळवळ ही प्रशासकीय यंत्रणा कायमस्वरूपी चालू ठेवेल. मला असं वाटतं की सध्याचे नगरविकास मंत्री माननीय एकनाथराव शिंदे आणि सध्याचे ग्रामविकास मंत्री माननीय हसनजी मुश्रीफ हे याकडे लक्ष देऊन राज्यातील जे शहर आहेत त्यांच्यासाठीचे आर्थिक विकास आराखडे साने सामाजिक न्याय आराखडे तसेच प्रत्येक गावासाठी आणि जिल्ह्यासाठी आर्थिक विकास आणि सामाजिक न्याय आराखडे करतील. डीपीडीसी हा वेगळा प्रकार आहे, डीपीडीसी मग त्याच्यासाठी एक पूरक बाब आहे, पण जे गावासाठी जो होणार आहे याच्यामुळे मग कुठली एखादी जर फॅमिली स्ट्रेस खाली आली इकॉनॉमिक मग त्यांना काय करायचं मग त्यांच्यासाठी त्याचं लोन किती आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. मला वाटतं की याकडे निश्चितपणे समाजाचं लक्ष जाणं गरजेचं आहे. आणि याचबरोबर असे आणखी किती कायदे आहेत की जे कायद्यात तरतूद आहे पण ही यंत्रणा त्याची अंमलबजावणी करत नाही याची सुद्धा एक आपल्याला त्याची छाननी करणं गरजेचं राहील आणि समाजाने सतर्क होणं गरजेचं राहील.